हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि सर्वांनी म्हणा बसलेली राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम
ते धान उभे विटेवरी उभे विटेवरी सुंदर ते धान उभे विटेवरी उभे दास पितामह दास पितामह
ब्राह्मण माझे हेच सर्व सुखा तुका म्हणे माझे हेच सर्व ओ साजणी
Bye.
जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे हरि हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय चिदान चिदान रे Sagar
अधिष्ठानासारखं चैतन्य जगात कुठे मिळणार नाही. हा
सर्वांनी सर्वांनी टाळ्या वाजवा. Thank you.
पुंडलीक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की बाहुली चला तुझी सुधा न व्हावा पाहिजे तुझा विसर न व्हावा
गुण गायी न आवडी पाहिजे, गुण गायी न आवडी असं होते, अर्थ बदलून जात. म्हणून म्हणताना शब्द व्यवस्थित उच्चारायचे. गुण गायी न चुकलं, गुण गायी न आवडी हीच माझी सर्व सर्व जोडी गुण गाई गुण गाई न घेऊन जाणारा राग म्हणजे खूप राग आहे. इतका गोड राग आहे हा. देवाला जर आळवायचं असेल ना तर खूप रागाला सुरुवात करावी. सकाळी बघा आपण हाक मारतो देवाला की हाळी मारतो, पण कुठल्या रागात हाळी मारतो आपण? खूप रागात. म्हणून त्याला भूप हाळी म्हणतात. काय म्हणतात त्याला? भूप हाळी. देवाला भूप रागात हाळी मारणं, हाक मारणं म्हणजे भूप हाळी. त्याचा अपभ्रंश होत भूपाळी झाले ते. Thank you.
पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमशाज लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावार्थितम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि। पुंडलीक वरद हरि विठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। ओम नमो जी सद्गुरुनाथा आपुल्या चरणी माझा माथा वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काणी आपण असावे जवळी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केल्या स्मरण हो या सकळ विद्येच्या अधिकरण ते जीवनभू चरण श्रीगुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ऐशी ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी। उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यानो नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि सद्गुरूवरती बाबांच्या वरती निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो तुम्हा सर्व माता पित्यांच्या संत माईबापांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो। अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तुम्ही या निसर्गावर मात करत इथंपर्यंत पोहोचलात त्याबद्दल तुमचं मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो। तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो। उत्तरोत्तर अशीच सद्गुरु भक्ती भगवत भक्ती दृढ होत जाओ आणि आपल्या जीवनामध्ये आनंदाची लहर आनंदाचा सागर प्राप्त हो प्रत्येकजण सुखी होत हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। वेळ झालेला आहे अनुग्रहाला बरीच मंडळी लांब लांबून आलेले आहेत मला माहीत आहे। कीर्तन 10:45 सुरू झालेलं आहे याची मला जाणीव आहे। संपाच्या वेळेस सुरू होते असू दे काय अडचण नाही। पोटभर कोणकोण जेवले हातवर करा। सगळे जेवलाय ना ठीक। असं एक गोष्ट लक्षात ठेवा मजा आली का नाही खरं सांगा असं कधी जेवतो का आपण
पण आली का नाही मजा? प्रतिकूलतेत अनुकूलता. वारीमध्ये सुद्धा प्रत्येकाला मी सांगत असतो, गाडून तुम्ही एक वारी करा. लक्षात आलं का? आलिशान बंगल्यामध्ये एसीमध्ये आम्ही दोन दोन गोळ्या खाऊन झोपलो तरी झोप लागत नाही, पण भिजक्या तंबूतून चिकलातल्या हंतरुणात बी कशी कडकडून झोप लागते अनुभव आला आहे तरडगावामध्ये, नाही का? तरडगावामध्ये आला, वाखरीमध्ये आला. पण खरंच सांगा, झोप लागली का नाही? अहो लागती झोप. वारी आम्हाला हीच गोष्ट शिकवते, प्रतिकूलतेमध्ये आनंदानं कसं जगावं ही वारी शिकवते. आलं का लक्षात? म्हणून वारी जरूर करावी. सगळंच सगळंच दुखडी फिकडी सगळी बरी होतात. आलं का लक्षात? वेगवेगळे माध्यम आहेत, पण वारीचा मायनस पॉईंट कुठलाच नाही, सगळे प्लस पॉईंट आहेत. आमचा अहंकार जर शमवायचा असेल तर वारी करावी. लक्षात आलं का? अहंकारामुळे तर रोग जडलेत आम्हाला, आमच्या मोठेपणामुळे तर रोग जडलेत आम्हाला. आमचे रोग नाहीसे व्हावेत, आमचा अहंकार नाहीसा व्हावा. लक्षात आलं का? असं ज्याला ज्याला वाटतं ना, ते पंढरीच्या वाटेत त्यांना लोळावं. मला हाऊस नाही, लक्षात आलं का? पण तुम्हाला मी का लोळवतो माहीत आहे का? तुमचा अहंकार कमी यावा आणि भगवत भक्ती सद्गुरू भक्ती तुमची दृढ व्हावी, तुमचा अहंकार नाहीसा व्हावा म्हणून मी तुम्हाला खेळवत असतो. आपल्या दिंडीचा खेळ इतका व्हायरल झाला, इतका व्हायरल झाला आहे, इंस्टावर फेसबुक सगळीकडे व्हायरल झाला आहे. मस्त आपण आलिशान जीवन जगत असतो बाहेर. वारी दिखाव्यासाठी नाही करायची, वारी आपल्या आनंदासाठी करायची. मी नेहमी कीर्तनातनं सांगत असतो, ज्ञानमार्ग वेगळा आणि भक्तिमार्ग वेगळा. ज्ञानमार्ग हा एकट्यानं वाटचाला करण्याचा मार्ग आहे, नाममार्ग हा एकट्यानं वाटचाला करण्याचा मार्ग आहे, पण भक्तिमार्ग हा अर्धा लाख वारकऱ्यांबरोबर चालून जो आनंद उपभोगतो ना, तो मार्ग म्हणजे भक्तिमार्ग आहे. अलग लक्षात. आणि भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही. आनंद जर तुम्हाला उपभोगायचा असेल, बघा, काय मंडळींना देव पाहिजे असतो, काय मंडळींना देवाचं प्रेम पाहिजे असतं. बघा, देवाच्या प्रेमासाठी आसुसणं काय भक्त असे आहेत, मेरेसारखे भक्त असे आहेत. देवा तू आम्हाला भेटू नकोस, तू भेटलास की प्रेम संपलं. जोपर्यंत तू भेटत नाही तोपर्यंत ज्या प्रेमात प्रेमातली जी आसक्ती आहे, तुझ्या भेटण्याची जी ओढ आहे, तू भेटण्याची तळमळ आहे, भेटण्यातला जो विरह आहे, भेटण्यातला जो दुराव आहे, त्या दुराव्यातला जो आनंद आहे, तो आम्हाला उपभोगू दे. तू भेटूच नकोस, फक्त तुझं प्रेम आम्हाला दे. ही मिरेची भक्ती आहे. राधेची भक्ती वेगळी आहे. खूप सुंदर असं एक राम तेरी गंगा मैली चित्रपट होऊन गेला, त्यामध्ये दोघांची मांडणी करतात, इतकी सुंदर मांडणी केलेली आहे. एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों में चाह में बोलो, अंतर क्या दोनों की प्रीत में बोलो, एक प्रेम दिवानी एक दरस दिवानी. मी तो गोड सांगितलं. एक काय प्रेम देव, एक प्रेमाचे असुसलेले, एक दर्शनाचे असुसलेले. भक्तीचं ओढ तेच आहे. लक्षात आलं का? आणि पांडुरंग आम्हाला भेटो अगर ना भेटो, पण त्याच्या वारीमध्ये आम्ही ज्याला वाटचाल करत असतो ना, त्याचं जे प्रेम मिळतं, लक्षात आलं का? आणि अपेक्षा तीच आहे हो संतांची, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. तुझं ज्ञान नको, तुझं पैसा अडका नको, तुझी संपत्ती नको, तुझं लौकिक नको, मान नको, सन्मान काय नको, एकच दे, प्रेम दे. का? आम्ही प्रेमाला असोसलेलो आहोत. आणि खऱ्या अर्थानं सांगू, परमार्थाचा आनंद जर उपभोगायचा असेल तर पंढरीची वारी, दुसरा मार्गच नाही. लहानपण दे गा देवा ही जर अनुभूती घ्यायची, नुसतं म्हणायचं नाही खोटं खोटं, लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा, दुसऱ्या दिवशी अटॅकनं मेलं. उपयोग काय? अनुभूती घेता आली पाहिजे, लहान पोरासारखा गडाबडा लोळता आलं पाहिजे, काठोकटकाना खेळता आलं पाहिजे, कोलांटे उड्या मारता आल्या पाहिजेत. किती मोठा अस, तुझ्या हाताखाली हजारो नोकर चाकर असू देत, आलिशान बंगल्यात राहा, पण ज्यावेळेला एक लोटांगण घालशील ना, त्यावेळेस सगळे दुःख जरा व्याधी सगळं संकट संपलेलं असेल. इतकं प्रेम आहे त्या वारीत, आणि तो आनंद आपण उपभोगायला गेली दोनच दिवस झाले, नाही का? प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण आनंद वारीचा आनंद घेतला, तीच परिस्थिती आज थोडीशी निर्माण झाली, पावसानं जरा गंमत केली आपली, मजा बघितली, पण तरीसुद्धा आपण ढिलं पडलो नाही, नाही का? अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा आपण राहतो ना,
तर जगण्याचं आव्हान स्वीकारता येतं, आपल्याला त्यातनंही आनंद मिळतो. असो, सद्गुरू भक्त आहात तुम्ही, सद्गुरूवर प्रेम करणारे सर्व मंडळी, अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही वारेला आलात, गुरुपौर्णिमेला आलात, तुमचं मी ऋण व्यक्त करतो, सर्वांना धन्यवाद देतो. विठ्ठल, थोडासा तानपुरा चालू ठेव, चालू ठेव. तल विठ्ठल 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 विठ्ठल. ओ हे चिदान देगा देवा, तुझा विसरन भावा, गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालाव्या मासी. गर्भातल्या यातनं चढलं थोडंसं. गर्भवास म्हटलं की अंगावर काटा येतो, नाही बामणाचं पोर एक काय पुढं खेळाशी भ्याल, 12 वर्ष लपाल र. किती वर्ष लपलं ते गर्भवासाला घाबरून? बामणाचं पोर म्हणजे कोण? शुकाचार्य, शुकमुनी, बरोबर ना? लपूर बसलं गर्भात, नको म्हणलं गर्भवास हो, बाहेर पडायलाच नको का? संसार दुःख मूळ. तुको बरं त्याच्या उलटे, कसले बी संसार दुःख मूळ असू दे, कसला बी गर्भवास असू दे, जन्माला येऊन जर तुझी पांडुरंगा संगत लाभत असेल, संतांची संगत लाभत असेल, भक्तीच्या आनंदात जर बुडता येत असेल, उड्या मारता येत असेल, तर सुखे घालावे. जन्माला सुखानं घाल, काय फरक पडत नाही, कारण या एका या जन्म दुःखाच्या पुढं तुझ्या भक्तीतला जो आनंद आहे तो अनंतपटीनं मोठा आहे. घाल जन्माला, तू का म्हणे गर्भवासी, सुखे घालावे. बघा, सुखे म्हणजे देवाला काय केलं म्हणजे चेष्टन घाल, काय करायचं ती कर, जाऊ दे. एक भाषा असते बघा, काय काय करायचं ती कर, तू खूप बरं देवाला घाल, सुखानं घाल, सुखे घालावे आम्हासी, का? तुझ्या भक्तीतला जो आनंद आहे तो खूप मोठा आहे, आणि म्हणून तुझं भक्तीप्रेम मिळावं म्हणून एकच दान दे, हेची दान देगा देवा, तुझा विसर. जिथं तुझा विसर झाला तिथं दुःखाची खाई आली, कारण तुझ्या आठवणीत तुझ्या स्मरणातच खूप मोठा आनंद आहे, नाही का? अनंत जन्मयोनी आम्ही सोसू तुझ्या या सुखापुढं, तुझ्या स्मरणात, तुझ्या ध्यानात, तुझ्या भजनात, तुझ्या भक्तीत एवढा आनंद आहे. हे चिदान देगा देवा. व संतांचं मागणं सुद्धा किती गोड आहे हो. किती गोड आहे. मागताना स्वतःसाठी मागितलं आली. तुम्ही बघा, तुम्ही आम्ही अलीकडं लोक लईच परमार्थाकडे वळल्यात नाही. चर्चा असते अलीकडं अध्यात्माकडं. जरा तानपुरा जरा कमी कर बाळा. चर्चा असते, लय लोक श्रद्धाळू झालेत, आता कोरोनापासून तर लय झालेत, असं आपली चर्चा असते. कोरोनानं माणसाचं जगणं कळालं, त्यामुळं कोरोनामुळं माणसांची गर्दी वाढली, अध्यात्माकडं कल वाढला, परमार्थाकडं कल वाढला. तो कल का वाढला माहिती आहे का? भीतीपोटी, भक्तीपोटी नाही, भीतीपोटी. हो, क्षणभंगूर भरोसा नाही बाबा, कधी उचकील गॅरंटी, आपलं देव देव करूया. म्हणजे मरणाच्या भीतीपुटे मी देवदेव करतोय, रोगराय होऊ नये म्हणून भीत देवदेव करतोय, बरोबर आहे की नाही? कुठलं संकट येऊ नये म्हणून मी देवदेव करतोय, चुकीचं आहे, कम्प्लीट चुकीचं आहे. आम्ही इच्छा ठेवून, वासना ठेवून, अपेक्षा ठेवून भीतीपोटी जर भक्ती करत असू तर काही उपयोग नाही. याचा अर्थ असा होतो की आम्ही इच्छा ठेवून परमार्थ करतो. बाबा तर प्रमाण इतकं सुंदर द्यायचे, जेव्हा सुखी असे बरवा तव मांडी भूतांची सेवा, आडलिया म्हणे धावगा देवा पाव पाव.
आडल्यावर आम्ही देवाला हाक मारतो, देवा असं कसं केलंस? अरे सरळ चाल, ढिंजळांग टिचळांग गडी गडी टांग टांग, ही बाबांची भाषा आहे. जेव्हा सुखी असे बरवा, जोपर्यंत सुखात आहे हो, तेव्हा मांडी भूतांची सेवा. मुसळण टिरी बुडवते आडल्या म्हणे धाव गा देवा. पाव पाव भगवंतनी अर्जुनाला सांगताना सांगितलं, अर्जुना तरी या कारणे पूर्वीच माझे स्मरण करीसाच, हे रबा पुढ्यारवाच जन सकळ. त्याच्याच आधी माझं भजनाला सुरुवात कर. आणि नेहमी मी सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवा, दुःखात भगवंताचं भजन होत नाही. आज स्वतःच आपण स्वतः लक्षात राहत नाही, देव कुठं लक्षात येणार आहे? स्वकीय लक्षात राहत नाही दुःखापुढं आजारपणात. देव कुठे येणार आहे दुःखात? देव कधीच येत नाही, त्याचं स्मरण कधीच होत नाही दुःखात. आठवून बघा, आजारी पडतो देवाचं स्मरण करायला तर देवाचं भजन करायला तर होतं का बघा? होत नाही. स्वकीय जिथं आठवत नाहीत, जवळचे जिथं आठवत नाहीत, लांब कशाला, आपण स्वतःला आठवत नाही. फक्त दुःखाचं दुःखाचं चिंतन असतं, फक्त भीती असते. अशा वेळेला देवाचं नाव कुठे येणार? म्हणून तुळशीदासाने सुंदर सांगितलंय, दुःखमे सब सुमिरण करे सुखमे करे ना कोय, जो सुखमे सुमिरण करे तो दुःख कायक होय. अर्थ कळला का? सुखात स्मरण करायची सवय लागली की दुःख होतच नाही. जरी झालं तर त्या स्मरणामुळं त्या दुःखाची तीव्रता कमी येते, दुःख भोगण्यासारखं वाटतच नाही. आणि म्हणून दुःख येण्यात पूर्वी सुखातच त्याचं भजन करावं. विठ्ठल 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 हो. म्हणून तुकोबरांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही आम्ही वागावं. देवा बाकी काय नको, नळगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. का? संतांच्या मुखात अखंड तुझं भजन चालू असतं, अखंड तुझं चिंतन चालू असतं, आणि त्यांच्या संगतीमुळं तुझा लाभ आम्हाला होतो. म्हणून बाकी काय देऊ नकोस, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. संतांचा संग दे हो, आणि तुझा विसर कधी पडून देऊ नकोस. विठ्ठल हो, संतांच्या विचारांची प्रगल्भता, संतांचं आचरण, संतांचं साहित्य, ह्या सगळ्या गोष्टीकडे जर बघितलं ना तर प्राधान्य देताना त्यांनी भगवंताला दिलंय. संपत्ती ऐश्वर सुख मान नाही का, बंगला सोनं नाणं हे उपभोगू नका म्हटलेलं नाहीत, पण पहिलं प्राधान्य ज्यांच्यामुळे हे उपभोगता येतं, ज्याच्यामुळे हे अनुभवता येतं, ज्याच्यामुळे या सगळं सर्वांचं सुख उपभोगता येतं, त्याला जर विसरलो तर उपयोग काय? माझं बोलणं कळतंय का? एकदा काय झालं, पांडवाचं आणि कौरवाचं युद्ध ठरलं. दृष्टांत मनाचा कान करून ऐका. कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध ठरलं, मध्यस्थी आले भगवान श्रीकृष्ण. बरं का? भगवान श्रीकृष्ण मध्यस्थी आले, कृष्ण आला शिष्टाई, कौरव न देतेची काही, संग्रामाची लवलाही सामग्री केली. शिष्टाई केली भगवंताने, अरे युद्ध करू नका, काय मिळणार नाही त्यातनं, आउटपुट काय नाही. दोघं बी अडून बसले, नाही नाही म्हणले आम्ही युद्ध करणार. दुर्योधन म्हणला एक इंच जागा देणार नाही. हे महाभारत पूर्वी झालं, आता नाही. भावबंदकीची भांडणं, कुठली भांडणं ही, भावबंदकीचीच. कर ठीक आहे बाबा म्हणते, चला तुमच्या पद्धतीनं तुम्ही करा. युद्ध करायचं ठरलं, सात अक्षौणी युद्ध, सैनिक पांडवांचं 11 अक्षौणी, कौरवांचं. एके दिवशी देव विश्रांती घेत होते
आणि देवाकडे शस्त्रबळ सैन्यबळ युद्धबळ मागण्यासाठी दोघांनी ठरवलं की म्हणले आज जायचं नाही देवाला हे सगळं मागायचं. दुर्योधन आधी गेला, चुकून जर अर्जुन गेला तर सगळं मागील म्हणून दुर्योधन आधी गेला. देव विश्रांती घेत होते पलंगावरती, हे जाऊन बसलं डोक्याजवळ. कुठं बसलं? डोक्याजवळ. थोड्या वेळानं अर्जुन आला आणि जाऊन बसला कुठं? पायाजवळ. अर्जुन पायाजवळ बसला, दुर्योधन डोक्याजवळ बसला. थोड्या वेळानं भगवंताला जाग आली, डोळे उघडून पाहता तो समोर कोण दिसला? अर्जुन दिसला. अर्जुन दिसल्याबरोबर अर्जुनला विचारला, अर्जुना तू कधी आलास बाबा? दुर्योधनाला तिडी कुठली का? तो आधी आला होता. दुर्योधन देवाला म्हणला, देवा ह्याला कुठ ह्याला काय अर्थ का? म्हणले आधी मी आलो आणि चौकशी त्याची लावली तुम्ही. देव म्हणाले, बाबा रे हो, तू माझ्या पायाजवळ बसल्या म्हणून पहिली नजर माझी त्याच्यावर गेली, तू डोक्याजवळ बसल्या त्याला मी काय करू? अर्थ कळला का? देवाची दृष्टी अखंड आपल्यावर, देवाची कृपा अखंड आपल्यावर व्हावी असं वाटत असेल तर चित्तामध्ये अखंड देवाचे पाय पाहिजे आणि देवाचं देवाच्या पायाजवळ आपलं बसणं पाहिजे, तरच देवाचं लक्ष आपल्यावर राहील. बाबा रे तू डोक्याजवळ बसला आहेस, त्यामुळे मी त्याला विचारलं पहिल्यांदा, तो दिसला मला. अर्जुना बोल काय पाहिजे, कशाला आला आहेस? दुर्योधनाला घाम आला, अर म्हटलं घोटाळा झाला, पायाजवळ बसलो असतो बरं झालं असतं. काय म्हणतोय तू? पायाजवळ बसलो असतो बरं झालं असतं. आता अर्जुन सगळंच मागणार नाही का? आपल्याला काय शिल्लक राहणार नाही, मूर्खपणा केला का? डोक्याजवळ बसलो कोणास ठोक, पायाजवळ बसलो असतो बरं झालं असतं. अहंकारीसुद्धा कधी कधी वाकण्याचं नाटक करतात. दुर्योधन या पात्रातला कोण आहे माहिती आहे का? कोण आहे? अहंकार आहे. आणि ते नाटक इथंच चालू आहे बरं. अहंकारीसुद्धा कधी कधी पाया पडायचं नाटक करतात, वाकायचं नाटक करतात का? आपला उल्लू सरळा व्हावा म्हणून वळकायचं. ध्यानात ठेवायचं हे लबाड आहे. पुढऱ्यांच्या पुढं त्या राजकारण्यांच्या पुढं बघा असली जातीलही आहेत. लक्षात आलं का? आपला उल्लू सरळा व्हावा एवढं कॉन्ट्रॅक्ट दिला असत. लय झुकत हो, लबाड असली आणि राजकारणात असलेलेही दिसतात. कधी कधी उल्लू साध्य होण्यासाठी बी वाकण्याचं नाटक करण्याने आती वाकणं सुद्धा अहंकाराचंच लक्षण आहे. आती बी वाकू नये बरं, आतीसुद्धा वाकू नये. लक्षात आलं का? तुम्ही जर हो व्यवस्थित असाल, तुम्ही जर पारदर्शी असाल, तुम्हाला वाकायची गरज काय? बरं वाकावं कुठं? ह दिव्यत्वाची दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर्माजे जुळते. का राजकारण्याकडे वाकायचं? का त्या लाबडांकडे वाकायचंय? कळतंय का माझं बोलणं? गरज नाही, तुम्ही जर पारदर्शी तर वाकायची गरज नाही. वाकावं कुठं? हो जिथं दिव्यत्व आहे, जिथं भगवंताची प्रचिती येते. लक्षात आलं का? अशा ठिकाणी वाकावं. ती एक जागा आहे म्हणजे सद्गुरु. सद्गुरूच्या ठिकाणी जरूर वाकावं. आणि आणखीन एक महत्त्वाचं विषय सांगतो, महत्त्वाची गोष्ट सांगतो. इतर ठिकाणी बोलवल्याशिवाय जाऊ नये, पण सद्गुरूच्या ठिकाणी न बोलवता जावं. भूमिका समजून घ्या. कारण कृपा करणारा एकच आहे. ऐशा कळवळ्याच्या जाती करी लाभाविण प्रीती. कोणताच लाभ मनात न ठेवता प्रेम करणारे कोण आहेत? तर सद्गुरू आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून अहंकारी लक्षात आला का? अति वागतो तेव्हा लक्षात ठेवा हा उल्लू साध्य करण्यासाठी आला आहे. दुर्योधनाला तसंच वाटलं, आधी आलो असतो आणि पायाजवळ बसलो असतो बरं झालं असतं, आता अर्जुन सगळं मागणार. देव म्हणाले, अर्जुना काय पाहिजे बोल. अर्जुन म्हणाला, देवा मला काय नको,
मला काही नको, फक्त तुझा सहवास दे, तुझा संग दे, आणि तू माझ्या बाजूने राह रे बाबा, बस मला बाकी काही नको. देवानं काय अर्जुनानं काय मागितलं? शस्त्रबळ, सैन्यबळ, संपत्ती, धन, दौलत मागितलं? काय मागितलं? देव मागितला. काय मागितला? एक गोष्ट लक्षात ठेवा, महाभारत महाभारत म्हणतो खरं हो, पण ज्यावेळेला अर्जुनानं देवाला मागितला त्याच वेळेला महाभारतामधला विजय पक्का झाला पांडवांचा. का? देवच मागितला. बाकी सगळं जो घडलाय ना तो विस्तार घडलेला आहे, महाभारतातला तो विस्तार आहे, पण विजय तिथं पक्का झालाय. श्रीकृष्ण राव जेत तेथ लक्ष्मी, लक्षात ठेवा. या दृष्टांतातला अर्जुन हा विवेक आहे आणि दुर्योधन हा अहंकार आहे. विवेक जागा होता, दिव्य दृष्टी जागी होती, ज्ञान दृष्टी जागी होती, प्रज्ञा चक्षु जागी होती अर्जुनाची. अर्जुनानं मागताना देवाला मागितला, ना की संपत्ती, ना की धन, ना की दौलत, ना की मान, ना की सन्मान. त्याच्या पाठीमागचं कारण काय माहित आहे का? अर्जुनाला माहित होत जिथं देव आहे तिथेही सगळे आहेत. माझं बोलणं कळते का? देवाला मागितला. दुर्योधन कुचिष्ठन हसला. रे म्हणले, मूर्ख ती मूर्ख पांडव, निर्लज्ज, बेअकली. आयुष्य गेलं वनवासात, एवढी मोठी चान्स होता, एवढा मोठी एवढी मोठी संधी होती, भिकाऱ्यासारखी राहिली, भीक मागून जगली, कंदमुळं खाऊन जगली, चान्स मिळाला देवाकडं मागावं संपत्ती धन दौलत, देवाला मागितलंय. येडी कुठली? परमार्थामध्ये ज्यावेळेला भक्त निस्वार्थपणानं भगवंताची भक्ती करतो ना, लक्षात आलं का, त्यावेळेला अहंकाराला तो भक्त बावळट वाटतो. परमार्थ बरीच अशी पण कंडिशन आहे हो, गळ्यात माळ घालणारा सगळं बावळट, बावळट आहे, येडा आहे, लक्षात आलं का? काय म्हणले, पंढरपूरची वारी करते, अनवाणी पायानं चालतंय, मूर्ख आहे, छानपैकी एअर कंडिशनमध्ये वसावं, ध्यान करावं, हे करावं, काय म्हणले वारीत, काय म्हणते, येडे इथे काय मिळते ते तुला कुठं माहीत आहे? आणि मी नेहमी सांगत असतो, बाबा रे, आम्ही पांडुरंगाला भेटायला जात नाही, पांडुरंगाला भेटायला जात नाही, आम्हाला पांडुरंगाची गरजच नाही. आम्ही इतक्या भक्तीत आनंदानं उड्या मारत असतो ना, देवाला आमचा हेवा वाटतो, आम्ही देवाचा हेवा करत नाही, आमचा हेवा देवाला वाटतो. अरे ही काय नाचतेत यार, मी काय विटेवर उभा आहे? ज्यावेळेला आम्ही नाचत असतो ना, त्यावेळेला तो सुद्धा येऊन आमच्या बरोबर नाचत असतो. आम्ही खेचून आणतो, खेचून का? आम्ही दुसरी शक्ती वापरत नाही, आम्ही भक्तीची शक्ती वापरतो, त्यावेळेला विठोबा आमच्या भजनात येऊन नाचत असतो. का? आमचा विवेक जागा, आम्ही विवेक घाण ठेवलेला नाही, आम्ही अहंकार संपवलाय लोळून, आम्ही अहंकार संपवलाय दंडवत घालून, आम्ही अहंकार संपवलाय चिखलात मातीत लोळून. अलग लक्षात, आम्हाला माहीत आहे आनंद कुठं आहे, अलौकिक आहे, करोडो रुपये देऊन सुद्धा तो आनंद मिळणार नाही, मिळेल का? तुम्ही सांगितलं घरात जरा फरशीवर गडाबडा लोळा, लोळाल का? घरात लोळायला काय प्रॉब्लेम आहे? आमचा अहंकार लोळू देत नाही, लक्षात ठेवा. असो, दुर्योधन म्हणा मूर्ख आहे, अर्जुन मूर्ख आहे म्हणले, काय मागितलं? मी असतो तर काय मागितलं असतं? धन, दौलत, संपत्ती, ऐश्वर, सैन्यबळ, शस्त्रबळ, हत्ती, घोडे, सगळं मागितलं असतं. पण त्या अहंकाराला, त्या दुर्योधनाला एवढी अक्कल नव्हती, देव जर बाजूला झाला तर कोण किंमत देणार आहे त्याला? सत्ता संपत्तीला, धनाला कोण किंमत, उपभोगणारा जर नसेल. अर्जुनानं काय मागितलं? अर्जुनानं संपत्ती मागितली ना, अर्जुनानं सैन्यबळ मागितलं, शस्त्रबळ मागितलं, धन मागितलं, दौलत मागितलं, काही मागितलंय, मान नाही, सन्मान नाही, काही नाही, ह्या सगळ्यांचा मालक मागितला. नोकर चाकर नाही मागितले, बंगला नाही मागितला, ह्या सगळ्यांचा मालक मागितला. माझं बोलणं कळते का? किती असून असून इस्टेट असून
आपली आपली किती असून असून इस्टेट असेल, लयतले एक एकर, दोन एकर, पाच एकर, दहा एकर, शंभर एकर, पाचशे एकर, नाही का असतील टाटाबिरला अंबानीसारखे दोन दोन हजार कोटीचे बंगले असतील, त्यांच्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्याची प्रॉपर्टी कधी मोजली का? परमात्म्याची प्रॉपर्टी मोजली? ब्रह्मांड जे एका दोरीत चाललेलं आहे, पृथ्वी एका अंशात फिरते, एक इंच इकडे तिकडे अंशात न इकडे तिकडे जात नाही, त्याच्या पाठिंब्याचं कारण काय? तो मालक आहे. अरे सगळं त्याच्या सत्यानं, त्याच्या आज्ञेनंच चालल्या, सगळ्यांचा मालक आहे तो. ऑर्डर मानतात, सूर्य ऑर्डर मानतो. मी चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या वेदू बोले, मी हलविल्या प्राडू हले, जू जगाशी चालिता. पर्वते बैसकेनं सांडावी का? माझी आज्ञा आहे. पर्वतानो जागा सोडू नका. समुद्रे मर्यादानं ओलांडावी, समुद्रानं आपली मर्यादा ओलांडू नका. नद्यांना पूर आलेले बघितलेत, गावाच्या गावं वाहून गेलेले बघितले, पण समुद्राला कधी पूर आलेले बघितला का? का? आज्ञा त्याची आहे आणि त्याच्या सत्यात सगळे वागतात. सूर्य, चंद्र, तारांगणा, नदी, नाले, समुद्र, सागर, ब्रह्मांड, सर्व अस्तित्व त्याचं आहे. हाय तुमच्या धमक तर घ्या सूर्य विकत जमते, हाय तुमच्या धमक तर घ्या समुद्र विकत जमते, ब्रह्मांड काय विकत जमते? आ सगळं मिळवशील रे, पण नुसतं एक हुलकावणी आली का नाही? एक हुलकावणी बाबा तर लय भारी सांगायची, खूप सुंदर सांगायची. एक गाढव एका गाणं एकानं गाढव पाळलं होतं. आणि तो जो मालक होता का ना, तो लय लालची होता. ते बिचारा गाढव असायचं. ते काय करायचं माहिती आहे का? दगड व्हायचं काम करायचं. तो मालक शेजा एका बाजूला एक दगड मोठा टाकायचा, ह्या बाजूला दगड टाकायचा. गाढव थोडं पावलं पुढे चालायचं. मालकाला वाटायचं लेखा वजं वाघ्यू ते वाटतंय, अजून एक एक दगड ठेवायचं ह्या बाजूला एक, ह्या बाजूला एक. ते जरा गाढव कुचमायचं तरी बी चालायचं. का ऑर्डर आहे मालकाची, फटका कुठं खावा आपलं वजसन करूया. मालकाला वाटलं हे वजं उडतंय वाटतं, आणखीन दोन दोन दगड टाकू म्हणजे आपलं तेवढंच पन्नास पन्नास पैसे दगडामागं. म्हणून आणखीन एक एक वजं टाकलं. गाढवाची पाठ झाली, वाकडी पाकच खाली गेलं, तरी बी ती बिचारं चालवत होतं कुठं फटका खावा. मालकाला वाटलं का नेते गाढवावर का, अजून दोन टाकूया. म्हणून अजून दोन जशी टाकली तसं गाढवाने विचार केला, एक पाऊल पुढं टाकलं तर आणखीन दोन वजं पडणार आपल्या पाठीवर. ते करून आंग झाडतं, धाड 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 सगळी दगड पाडतं, ती पळून जातं. काय करतं ती? म्हणजे ओझं झेपणं का काय करतं? तसं ह्या अहंकाराचं ओझं ह्या पृथ्वी तलावरती वाढलं की देव अंग झाडतो, त्याला म्हणतात भूकंप. काय म्हणतात त्याला? अंग झाडतो, जे कलाटणे मारतो का नाही, दडपून मारतो सगळे अहंकार रे. भीतीखालीन हो, पुलाखालीन, दरडीखालीन, दगडाखालीन, मातीखालीन, ढिगाऱ्यात संपूर्णच टाकतो. अर्थ कळला का? अहो मालक आहे तो. कुठं तिची बरोबरी करता? कुठं ऐश्वर मागता? कुठं संपत्ती मागता? नलगे मुक्ती धर संपदा. ए नको ते, तू बरोबर असलं की संपलं होती, बरोबरच आहे आमच्या. का? ह्या सगळ्याचा मालकच तो आहे. आणि मी नेहमी सांगत असतो बघा, ज्यावेळेला भक्त अनासक्ततेनं भक्ती करतो, समर्पण भावनेनं भक्ती करतो, सर्वस्व अर्पण करतो. सर्वस्व या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, सर्व अर्पण करतो ते करतो आणि स्वलाभी अर्पण करतो, याला सर्वस्व म्हणतात. सर्वस्व अर्पण करतो त्यावेळेला देवाला कुढं पडतं, अरे का आपण काय द्यायचं आता, आपण काय द्यायचं याला? देवाला कुढं पडलं पाहिजे. आमच्या मागण्यात एवढी ताकद पाहिजे. लक्षात आलं का? न मागता ज्यावेळेला मी समर्पण भावनेनं भक्ती करतो, लक्षात आलं का? देव माझा मी या भावनेने जेवढं भक्ती करतो, ऐश्वर मागत नाही, संपत्ती मागत नाही, हो देवाचं भजन अखंड मागतो, तेवढ्या देवाला प्रश्न पडतो आता काय देऊ. इस्टेटचं मालक व्हायचं आहे का नाही? न मागता मालक व्हायचं, न मागता. ज्यावेळेला तो आपला होतो
त्यावेळेला त्याची इस्टेट आपली होते. बरोबर का चुकीचं आहे? राधेनं देवावर इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं, काही बघितलं नाही, काहीही बघितलं नाही. तो काळ आहे का गोर आहे, लहान आहे का मोठा आहे, ज्ञान आहे का अज्ञान आहे, श्रीमंत का गरीब, काही बघितलं नाही. एकमेव स्वतःला झोकून दिलं त्याच्यात, त्या स्वतःच अर्पण झाली त्याला. स्वतः अर्पण झाली त्याला. देवाला कुठं पडलं आता काय करू? देवानं न देता, राधेनं न मागता ॲटोमॅटिक इस्टेट नावानं झाली. कुणाच्या? राधेच्या. का झाली? न मागितल्यामुळं झाली. देवाला प्रश्न पडला आता काय देऊ काय नाही, म्हणले माझी इस्टेटच हिला देऊन टाकतो. इस्टेटला वारस म्हणून नाव नोंद करावं लागतं ना. बापाचं ऐश्वर इतका, इतका ऐश्वर आहे, इतका ऐश्वर आहे. मुलगा ज्यावेळेला निस्वार्थपणानं बापावर प्रेम करतो, निस्वार्थ भावने बापावर प्रेम करतो, त्याच्या प्रॉपर्टीवर प्रेम न करता बापावर प्रेम ज्यावेळेला करतो, तेव्हा बापाचं अंतःकरण भरून येतं आणि ॲटोमॅटिक आपल्या इस्टेटीचं इस्टेटीला नाव लावतो आपल्या पोराचं. लागतंच ते. भगवंतांनी काय केलं? आपल्या नावाच्या आधी कोणाचं नाव लावलं? राधेचं नाव लावलं. ऐश्वर्यवान आहे, इस्टेट संपत्ती केवढ्या, मी सांगितलं मगाशी. रिद्धी सिद्धी पाणी भरत आहे त्याच्या घरी. बाबांनी तर इतकं ऐश्वर्याचं वर्णन केले आपल्या बाबांनी. निरंजनी वनी आईचा या देवारा मांडिला, निरंजनी वनी आईचा याया देवारा मांडिला, आईचा देवारा 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 मांडिला, आईचा देवारा 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 मांडिला, निरंजनी वनी आईचा याया देवारा मांडिला, विश्वनामी मंडप घातला, विश्वनामी मंडप घातला, विश्वनामी मंडप घातला, विश्वनामी मंडप घातला, अनंत ब्रह्मांड गुब्बारे त्याला, अनंत ब्रह्मांड गुब्बारे त्याला, अनंत ब्रह्मांड गुब्बारे त्याला, अनंत ब्रह्मांड गुब्बारे त्याला, तेथे पाय घड्या घालती हरसे नवविधाई भक्ती, तेथे पाय घड्या घालती हर्ष नवविधाई भक्ती, निरंजनी वनी आईचा याया देवार मांडिला, निरंजनी वनी आईचा याया देवार मांडिला, देवार 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 मांडिला, आईचा देवार 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 मांडिला, देवारा मांडिला. परमात्म्याची शक्ती आहे ना आदिशक्ती, त्या आदिशक्तीच्या माध्यमानं बाबांनी आपल्या बाबांचा अभंग आहे हा, भगवंताची इस्टेट सांगितली. त्याचा बंगला केवढा आहे माहित आहे का? त्याचा बंगला विश्वनामी मंडप घातला, अनंत ब्रह्मांड गुब्बारे त्याला. आपण लाईट रोषणाई करतो का? नाही. अनंत ब्रह्मांडाची रोषणाई आहे त्याला, गुब्बारे त्याला, तेथे पाय घड्या घालती. आपण हे रेड कार्पेट घालतोय पण तिथं हरसे नवविधा ही भक्ती, नवविधा भक्त्या पाय घड्या घालतायत, लोणल घेत आहेत, रिद्धी सिद्धी लोणल घेत आहेत. अलग लक्षात, अशी श्रीमंती आहे त्याची आणि त्या श्रीमंतीची इस्टेट जी आहे, त्या इस्टेटीचा जर वारस तुम्हाला व्हायचा असेल तर त्याला काय मागू नये, त्याची संगत मागावी.
त्याला मागावं. भूमिका समजून घ्या. अर्जुनानं तेच केलं, बाकी काय मागितलं नाही. त्याला मागितला का? त्याला माहीत आहे देवाला मागितलं की सगळं त्याच्याबरोबर येणारच आहे. का? तीच इस्टेट आपली आहे. भूमिका समजून घ्या. मग आता त्या इस्टेट पुढे आपली इस्टेट काय? हो काहीच नाही. अशी अनुभूती ज्या भक्ताला येते ना, त्या भक्तासाठी ज्ञानोबऱ्यांनी प्रमाण लिहून ठेवलेलं आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. माता समजा प्रसंग आलाच तुमच्यावर, तुम्ही संपत्ती मागणार का देवाला मागणार? ऐका, युक्ती हो म्हणते का बघ. कुणाला मागणार? हातवर करा बरं. नक्की नक्की. पण आणखीन एक मला जरा शपथ द्या. शपथ घेऊन सांगा, ज्या वेळेला आम्ही देवाकडे रांगेत उभं राहिलो, शेजाऱ्यासाठी कुणी कुणी मागितले हातवर करा बरं. हाय का योगी बी हातवर करता यार. शेजाऱ्यासाठी कुणी कुणी मागितले? कुणीच नाही. शेजाऱ्याचं वाटोळ होऊ दे, जे काय असेल ते माझ्या पदरात पडू दे देवा. देवाला एवढा बोफे समजतोय आम्ही. आ म्हणजे माझं तेवढं कल्याण कर आणि शेजाऱ्याचं वाटोळ होऊ दे. नाही नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा. मी पंढरपूरच्या प्रवचनात सांगितलं होतं, ज्या वेळेला आम्ही इतरांच्या दुःखात दुःख मानतो आणि इतरांच्या सुखात सुख मानतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं परमात्म्याचं लक्ष पहिल्यांदा आपल्यावर जातं. आपल्यावर पहिल्यांदा जातं. गमतीनं मी दृष्टांत सांगत असतो. मोतीचूर लाडवाचं जेवण आहे हो पंक्तीला. हो मोतीचूर लाड तोंडात घातल्यावर ती रगाळते, इतकं भारू तू जेवण होतं. एक लाईन म्हणजे एक वाढून गेला लाडू, पण त्याला दुसरा लाडू खायचा होता. हो पण मागायचं कसं? अपमान होतोय, आबरू जाते, इज्जत जाते, कायला काय आधा शगत खाते. मागायचं कसं? पण ह्यो डोकं लढवतो. काय लढवतो माहिती आहे का? ऐ अरे इकडल्या का पंक्तीला लाडू नाही का, त्या पाहुण्यास मी असं का करतो? या किती वाढ के लाडू तो पण घाम्याला घेऊन येतो लाडवाचं. हो आणि तिथं त्याला देतो. अरे देतो बरं, तुम्हाला पाहिजे का? आता आलास तर दे मला एक. अर्थ कळला का? एक सोपं उदाहरण आहे. तसं ज्यावेळेला आम्ही इतरांसाठी मागतो, तर पहिल्यांदा विचार देव आपला करत असतो. तुकोबरा असे जन्माला नाही, तुकोबरे नवसाचे आहेत, लक्षात ठेवा. तुकोबरा सुद्धा कसे आहेत? नवसाचे आहेत. हा बोललो बानी देवावर इतकं ऋण केलं, इतकं ऋण केलं, काय मागितलंच नाही देवाला. अखंड वारी ते बी 15 दिवसाची. 9 दिवसात देहू ते पंढरपूरला जायची. आणि 9 दिवसाचा शिदा म्हणजे ते गुळपोळीचा गोळा तयार करायचे, गुळपोळीचा, आणि दररोज एक गुळपोळी खायची. एकदा प्रसंग असा आला बोलोबानवरती, वारीतच तिसऱ्या मुक्कामाला ते मूर्छावून पडले. देवावर इतकं ऋण झालं होतं, त्याने प्रत्यक्ष पंढरीच तिथं उभी केली, जिथं मूर्छावून बोलोबा पडले होते तिथं मायावी पंढरी निर्माण केली. साधा वारकऱ्याचा वेश धारण केला, बाबा उठा म्हणले, पंढरी आली. ऋण फेडायचं होतं पांडुरंगाला. पांडुरंगाला ऋण फेडायचं होतं. प्रेमाचं ओझं जितकं झालं होतं, हे ओझं कमी करायचं होतं. प्रत्यक्ष मायावी पंढरी निर्माण केली, बाबा उठा म्हणले, पंढरी आली. बोलोबा उठून बघते तर सगळं पंढरपूर दिसायला लागलं. आय म्हणलं कसं शक्य आहे? खुश झाले, आनंदी झाले. हो आपली झोळी उचलली, काकाला लावायला गेले तर झोळी जड लागली. का? गुळपोळीतले 6 गुळपोळ्याच्या गोळ्या शिल्लक होत्या. हे म्हणलं ही नाही माझी पंढरी. माझी पंढरी अजून 6 मुक्काम पुढं आहे. चाल खोटं बोलू नकोस, निघालो मी. देवानं कपडा मारू घेतला. अवघडच झालं सगळं.
हा दृष्टांताचा भाग आहे. प्रसंग एके दिवशी असा आला, बोल्लोबा कधी आपल्या पत्नीला घेऊन जात नव्हते का, त्यांना माहीत होतं हो बायकांचं तोंड राहत नाही, काय ना काहीतरी मागणारच. एकदा बोल्लोबाची बायको म्हणाली, बघा त्यांच्या पोटाला मूल नव्हतं, काही नव्हतं. बोल्लोबाची बायको म्हणाली, मला न्या की पांडुरंगाकडे, असं का करता तुम्हीच जाताय बाहेरला, आम्हाला काय त्याचं दर्शन घेऊ वाटत नाही, जाय न्या की मला. बोल्लोबा म्हणाले, नेतो पण तोंड उघडायचं नाही देवा पुढं, काय मागायचं नाही देवाला. ती म्हणाली, नाही मागणार. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, नाही मागणार, पण मला पंढरीला न्या. बोल्लोबानी तिला पंढरपूरला नेलं. लक्षात आलं का, हो आता दर्शनाला रांगेत उभी राहिली दोघंही पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये. हो दर्शनवारी सुरू झाली आणि जरा चुकामुख झाली, बोल्लोबाची बायको गेली पुढं, बोल्लोबा राहिले माग रांगेच्या, नाही का. बोल्लोबाची बायको गेली पुढं, देव वाटच बघत होता, आलं का बोल्लोबाची बायको, आली बरं झालं, आता ओझं हलकं होणार, खात्री होती देवाला. हो जशी जशी बायको पुढं आली बोल्लोबांची, लक्षात आलं का, तसं तसं भगवंतानी काय केलं माहिती आहे का, साध्या वारकऱ्याचा वेश धारण केला, बडव्याचं रूप धारण केलं आणि विठेवरनं खाली उतरले. खाली उतरले, बोल्लोबाची पत्नी हळूहळू पुढं आली आणि दर्शन घेऊन निघाले. तेवढ्यात विठोबाच काय म्हणतो माहिती आहे का, आईसाहेब मागा की काहीतरी देवाला, एवढ्या लांब ना आलाय, देवाला काहीतरी मागा की. ती म्हणे, हे बाबा ग बस, आमच्या ह्याने सांगितलं काय मागू नको म्हणून. देव म्हणलेलं का, ही पीडा बरी झाली त्या माणसाला, का ग बसवू नका, काय ओझं मला कमी करायचं आहे प्रेमाचं, हे काय तरी मी पांडुरंगानं गंमत केली. हो लढीवाळपणे बोलायला लागले, म्हातारे हे पिकलं पान कधी तरी गाळायचं नाही का, तुझा कारभाराचं बी वय झालं असेल. म्हणले, हो पोटाला मूल बी आहे का, नाही की रे बाबा. अगं म्हातारे असं का करतीस, आ पिकलं पानं कधीतरी गळणार, माझी वारी खंड पांडुरंगाची वारी खंड होणार नाही का, आ मग वारी कोण पुढं चालवणार, दुसरं काय मागू नकोस, पांडुरंगाची वारी चालवणारा संत माग पोटाला. बरोबर बघा, नसरी बी का दुखरी नस दाबली पांडुरंगानं, काय केली दुखरी नस दाबली. कुणाला ममत्व नको आहे, कुणाला कुणाला मातृत्व नको आहे. बरं सांगितलं काय पांडुरंगाला, त्या माऊलीला, पांडुरंगाची वारी करणारा भक्त माझ्या पोटी जन्माला घाली, एवढं माग की. हो तिला बी पाना फुटला आणि पांडुरंगाकडे मागितलं, पांडुरंगा तुझी वारी करणारा माझ्या पोटी एखादा संत जन्माला घाल, नुसतं म्हणेपर्यंत वरवर तथास तू देऊन टाकलं. गंमत काय होती माहिती आहे का, बोल्लोबा ज्या ज्यावेळेला वारीला येत होते त्यावेळेला बोल्लोबांना पांडुरंगाची मूर्ती झोकलेली दिसायची. कशानं झुकलेली होती ती, ओझ्यानं, ओझ्यानं झुकलेली होती. जसं दिलं तथाच तो म्हटलं, ती माऊली पुढं निघून गेली. हो मागणं बोल्लोबाने विठोबाकडे बघितलं, विठोबाची मूर्ती ताट. बोल्लोबा म्हणाले, काहीतरी घोटाळा केलाय म्हातारीनं, मागितलं. भूमिका समजून घ्या, देव मागं लागतो, देव मागं लागतो, काही त्याला न मागता जेव्हा मी निस्वार्थपणानं प्रेम करतो तेव्हा देव मागं लागतो. विठ्ठल म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, मागणं मागावं कल्याणासाठी, जगाच्या कल्याण संतांच्या. प्रत्येक संतांनी देवाला मागितलं, मागितलं नाही असं नाही, पण कुणासाठी मागितलं, जीवाच्या कल्याणासाठी. कल्पायुष्य भावे दया गुण, कल्पायुष्य भावे दया गुण,
अहंकाराचा वाला न लागो माझ्या विष्णुदासा बावेदासी माझ्या विष्णुदासा बावेदासी आकल्प आयुष्य बावेतया अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी या सकळ हरीच्या दासा. अकल्प म्हणजे काय हो? शंभर हजार दहा हजार लाख दहा लाख करोड दहा करोड अब्ज दहा अब्ज खरब दहा खरब निखरब नाही का लेस बरी काय काय आहेत. आणि शेवटचं काय माहिती का? कल्प आणि अकल्प. थोडक्या सांगतो आध्यात्मिक अर्थ. अकल्प म्हणजे कल्पनातीत आयुष्य दे. हे बघा, इतरांसाठी नामदेवरांनी कल्पनातीत आयुष्य मागितलं, त्यांनीच आयुष्य मिळवून बसले. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत त्यांचं नाव राहणार आहे. हे आयुष्य आहे त्यांचं. माझं बोलणं कळतं का? ज्ञानोपरायणी प्रसादनाच्या रूपानं काय मागितलं? साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देऊ नकोस, नाही का? बँक बॅलन्स देऊ नकोस, रॉयल्टी देऊ नकोस, काय दे? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रीत वाढो भूता परस्परे जोडो मैत्री जवांची. हे मागितलं. दुरितांचे तिमिर जावो विश्वसुधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो तेला हो प्राणीजात जिवंतपणीच्या माऊलींच्या झोळीमध्ये तुम्ही आम्ही हो दगड गोटे शेण टाकले माथे टाकले संन्याशीचे पोरं म्हणून हिणवले नाही का? ह वेदना दिल्या अंतकरण दुखावलं. आज त्याच माऊलींच साडेआठ आठशे वर्ष झाली. ह लाखो भाविक त्या पादुकांवरती डोकं आपटून आपटून रक्तबंबाळ होत आहेत. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत त्यांचं आयुष्य आहे. कीर्ती रूपानं म्हणतोय मी, अ लौकिक रूपानं नाही, कीर्ती रूपानं त्यांचं आयुष्य आहे. मागताना तुमच्या आमच्यासाठी मागितलं पण भगवंतांना दान देताना कीर्ती रूपाचं आयुष्य दिलं, अलौकिक आयुष्य दिलं, तसं करता आलं पाहिजे. तू का म्हणे एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. बाबांनी सुद्धा आयुष्यभर काय केलं? हो दगड गोठ्यात राहणारे, जंगलात राहणारे, आदिवासी पाड्यात राहणारे, धनगर वस्तीत राहणाऱ्या जीवांना अलौकिक परमात्मा नावाचं धन दिलं, परमार्थ शिकवला, जगणं शिकवलं. ओ कर तळी आवळे तैसा हरी इतका भगवंत सोपा करून सांगितला. आज काय? लाखांच्या गर्दीत बाबांच्या सुद्धा पादुका जात आहेत. ही पुण्ये कशाची आहे? तुमच्या आमच्यावर केलेल्या प्रेमाची पुण्ये आहे. लक्षात ठेवा, माऊलींसारखं तुकोबऱ्यांसारखं बाबांच्याही पादुकांवरती डोका पटणारे लोक आहेत. हो भूमिका समजून घ्या. संतांनी तुमच्या आमच्यासाठी आयुष्य मागितलं पण त्यांना भगवंतांना आयुष्य इतकं दिलं. कीर्ती रूपानं ते अजून नांदतायत. ही भूमिका लक्षात ठेवा. म्हणून आपणसुद्धा मागताना इतरांसाठी मागावं. देव पहिल्यांदा आपला विचार करतो, नाहीतर आपलं मागणं आहे. एक दृष्टांत देतो, सेवेला पूर्णविराम देतो. आमचं मागलं आहे तकलादू. आमचं मागणं आहे स्वार्थी, आपलं मागणं आहे आपलं पोटी. ते कसं आहे बघा. एकानं तपश्चर्या केली, इतकी तपश्चर्या केली, इतकी तपश्चर्या केली, कुठल्या हेतूने केली देवाला बी माहीत नाही, पण केली. देव त्याला प्रसन्न झाला. आणि देवानं त्याला तीन वर दिले. भक्ता
मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तुला 3 वरं दिलेत. हा खुश झाला. बास म्हटले 3 वरं दिलेत. पण हळूच देवानं अट घातली, बाबा रे तुला मी तुझे 3 वरं देणार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जेवढं मागशील त्याच्या दुप्पट मी शेजाऱ्याला देणार. उठवा. उठवा उठवा मला. तू मागशील त्याच्या दुप्पट शेजाऱ्याला देणार. ह्यो म्हणला असं कुठं असतंय वे, ताप घ्या आम्ही कष्ट करा आम्ही शेजाऱ्याला बोल, असं हे चालणार नाही. ते मला माहीत नाही, माझ्या अट ही आहे बघ. हे बी बिरकी होत, हे गेलो वकिलाकडं. वकिलाला म्हटला देव पावलाय खरा, पण ते आडगं लागले र. देवालाच आडगं म्हटले. काय झालं काय काय नाही म्हटले. तो म्हणतो तू मागशील एवढं तुला मी देणार, पण तू मागितलेला आहेस करा त्याच्या डबल मी शेजाऱ्याला देणार, काय करू सांग. हो वकील म्हटला माझी फी तयार ठेव, सांगतो ती आयड्या कर. म्हटला काय करू, जा देवाला म्हण की मला 5 मजली बिल्डिंग बांधून दे. ह्यो गेला, देवा मला 5 मजली बिल्डिंग बांधून दे. देव म्हटला तथास तू. तथास तू म्हणल्याबरोबर हे जी 5 मजली बिल्डिंग झाली, शेजाऱ्यांची किती झाली? 10 मजली झाली. ह्याला पोटसूळ उठला, हे वकिलाकडे गेलं. ह्याला काय अर्थ काय का म्हटले, मी फक्त 5 मागितलं त्यांची 10 झाली, असं कुठं असतंय वे. थांब म्हटलं अजून 2 वर शिल्लक आहेत ना. हो हां काळजी करू नकोस, जा देवाला म्हण हो माझ्या बिल्डिंग पुढं 100 परूस खड्डा काढ. हो गेला, देवा माझ्या बिल्डिंग पुढं 100 परूस खड्डा काढ. देव म्हटला तथास तू. ह्याच्या दारात 100 फुटाचा खड्डा निघा, 100 परसाचा खड्डा निघाला, शेजाऱ्यांचा किती निघाला? 200 परसाचं खड्डं निघालं. हो गेला, काय उपयोग काय म्हटला वकिलाला, म्हटला काय उपयोग झाला म्हटला, ह्याला काय अर्थ आहे का? तर म्हटलं अजून 1 वर शिल्लक आहे ना, जा देवाला म्हण, देवा माझा 1 डोळा जाऊ दे. हे गेलं आणि देवाला म्हटलं देवा माझा 1 डोळा जाऊ दे. देव म्हटला तथास तू. जसा ह्याचा 1 गेला, शेजाऱ्याची 2 बी गेली. धडपडून धडपडून बिल्डिंगवरून खड्ड्यात पडून मेली. ह्यो खुश. जाऊ दे म्हटला, 1 माझा गेला तरी चालेल, पण शेजाऱ्याची 2 गेली नव्हता. ही प्रवृत्ती कुठली? ही प्रवृत्ती कुठली? ही आपली प्रवृत्ती आहे. अलग लक्षात, संतांची प्रवृत्ती जगाच्या कल्याणासाठी झिजणारी आहे. भूमिका लक्षात ठेवा. हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी. कारण तुझ्या भजनातच जे प्रेम आहे, हो ते प्रेम अलौकिक आहे रे. हीच माझी सर्व जोडी. पुढं काय? न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई. कुंडली कवरदार श्री ज्ञानदेव, विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई.
विसरन व्हावा गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संग देही सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna
जय जय कृष्ण जय
विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले ने कुरे विडे वा कुडे उत्तर अहो नाही विचारिला पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु जनार्दन महाराज की जय।